जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा परिषद कृषी सभापतींच्या हस्ते इफको नॅनो युरिया खताच्या रथाचे उद्घाटन झाले आहे. या रथाच्या माध्यमातून जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या शेताच्या पिकाविषयी जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच हे नवीन तंत्रज्ञान असून बऱ्याच शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर देखील केला आहे. या तंत्रज्ञानाची 500 ml बॉटल युरियाच्या गोणीप्रमाणे काम करत असून आता खर्च देखील कमी येत असून याचा वापर केल्यानं शेतकरीच्या उत्पन्नात देखील वाढ होणार असल्याचं कृषी विकास अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. तसेच रासायनिक खत जमिनीत टाकल्यानं ते वाहून जाण्याची शक्यता असते. हे खत टाकल्यानं ते पिकांच्या पानामध्ये शोषून जमीन ही चांगली राहणार आहे, तर शेतकऱ्यांना उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात मिळणार असल्याची प्रतिक्रिया कृषी विकास अधिकारी PM सोनवणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. याप्रसंगी कृषी सभापती संग्राम पाटील, कृषी विकास अधिकारी PM सोनवणे, जिल्हा कृषी अधिकारी UT ग्रासचे प्रदीप निकम, भाऊसाहेब देसले, कलीम शेख आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. आजपासून जिल्ह्यामध्ये नॅनो युरिया या खताच्या बाबतीत प्रचार करण्याच्या दृष्टिकोनातून या रथाचं आयोजन करण्यात येत आहे. या रथाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे सभापती, कृषी सभापती माननीय संग्राम आबा पाटील साहेब यांच्या हातून झालेलं आहे. हे जे तंत्रज्ञान आहे, अत्यंत नवीन तंत्रज्ञान आहे. जगामध्ये या तंत्रज्ञानाचा अद्याप वापर नाही आहे, परंतु गेल्या वर्षापासून आपल्याला इफकोमार्फत या तंत्रज्ञानाचा माहिती त्या ठिकाणी होते आणि शेतकरी वापर करताना दिसत आहेत. 500 ml जी बॉटल आहे ती एका युरियाच्या गोणी इतकं त्या ठिकाणी काम करत आहे आणि त्याच्यामुळे याची जो खर्च आहे हा अत्यंत कमी आहे आणि शेतकऱ्यांचा खर्च त्या ठिकाणी वाढणार आहे, उत्पादकता त्या ठिकाणी वाढणार आहे आणि म्हणून या खताला जास्त महत्त्व आहे. म्हणून सभापती साहेबांनी याचा प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्याच्या दृष्टिकोनातून आज सूचना दिली.